अंमळनेर शहरात रात्री उशिरा दोन गटांमध्ये जबरदस्त दंगल झाली असून दंगल उसळली होती. शहरातील झामी चौक भागात हा प्रकार घडला. एकमेकावर दगडफेक करत काही ठिकाणी चाळपळ करण्यात आली आहे. दरम्यान घटनास्थळी पोलीस पोहोचले व तणावपूर्ण सध्या शांतता आहे. तसेच आज सकाळी झामी चौक पोलीस चौकात पोलीस अधीक्षक डॉक्टर प्रवीण मुंडे यांच्या मार्गदर्शनाखाली आवाहन करण्यात आले. ईद मिलादुनबी हे शांततेत साजरे करावा. कोणालाही कोणताही त्रास होऊ नये व कोणाच्या भावना दुखवल्या गेल्या नाही या पद्धतीने येथे सण साजरा करावा असे पोलीस अधीक्षक डॉक्टर प्रवीण मुंडे म्हणाले. व अपर पोलीस अधीक्षक रमेश चोपडे यांनी देखील घटनास्थळी पोहोचून घटना घडल्याची पाहणी केली. तसेच आता सर्व ठिकाणी पोलीस बंदोबस्त कडक करण्यात आलेला आहे. लाईव्ह महाराष्ट्र झोन न्यूजसाठी अंमळनेर प्रतिनिधी नूर खान. लाईव्ह महाराष्ट्र झोन न्यूजच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. तसेच आमच्या फेसबुक पेजलाही फॉलो करा. अंमळनेर शहरामध्ये रात्री जी काही दोन समाजामध्ये घडलेली घटना आहे त्या पार्श्वभूमीवर पोलिसांनी गुन्हे दाखल केलेले आहेत आणि या घटनेमध्ये सहभागी असलेल्या दोन्ही समाजांच्या आरोपींवर कडक कायदेशीर कारवाई करण्याची प्रक्रिया चालू आहे आणि ही कारवाई इथेच संपणार नाही तर पुढच्या कालावधीसाठी सुद्धा त्यांच्यावर कडक प्रतिबंधात्मक कारवाया करण्यात येणार आहे. आज साजऱ्या होणाऱ्या ईद मिलाद तसेच वाल्मिकी जयंतीच्या संदर्भाने आणि कालच्या घटनेच्या पार्श्वभूमीवर मोठ्या प्रमाणावर अतिरिक्त पोलीस बंदोबस्त अंमळनेर शहरामध्ये ठेवण्यात आलेला आहे. ज्याच्यामध्ये एक RCP प्लाटून, एक SRPF प्लाटून तसेच अतिरिक्त होमगार्ड आणि स्ट्रायकिंग शहरामध्ये मागवण्यात आलेले आहे. त्यामुळे जर कायदा सुव्यवस्था धोक्यात आणणारं कृत्य कोणत्याही प्रकारे कोणी करण्याचा प्रयत्न केला तर पोलीस त्यांना कायदेशीरपणे दडपून झोडपून काढतील हे मी या ठिकाणी सर्वांना सूचित करू इच्छितो. तरीही येणारे सण उत्सव आजचा दिवस शांततेत आणि दोन्ही समाजांमध्ये सलोखा राहील, आनंद राहील अशाच वातावरणात साजरा करावा असं आवाहन मी करतो. पोलीस प्रशासन अतिशय पॉझिटिव्हली या बाबीसाठी सहकार्य करत आहे.